उमेदवारांच्या राष्ट्रवादीची 22 उमेदवारांची दुसरी यादी देखील जाहीर झाली आहे. बीडमधून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. दरम्यान शरद पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून भूम परांड्याच्या जागेवर उमेदवार देण्यात आलाय, त्यामुळे या मतदारसंघातून कोण माघार घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. पवारांच्या राष्ट्रवादीची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. सतीश पाटील एरंडोल, सतीश चव्हाण गंगापूर, पांडुरंग बरोरा शहापूर, राहुल मोटे परांडा, संदीप क्षीरसागर बीड, मयुरा काळे आर्वी, दीपिका काळे बागलान, माणिकराव शिंदे येवला, उदय सांगळे सिन्नर, सुनीता चारुसकर दिंडोरी, गणेश गीते नाशिक पूर्व, ओमी कलानी उल्हासनगर, सत्यशील शेरकर जुन्नर, सुलक्षणा शिलवंत पिंपरी, सचिन दोडके खडकवासला, अश्विनीताई कदम पर्वती, अमित भांगरे अकोले, अभिषेक करमळकर अहिल्यानगर शहर, उत्तमराव जानकर माळशिरस, दीपक चव्हाण फलटण, नंदिनीताई बाबुळकर कुपेकर चंदगड, मदन कारंडे इचलकरंजी. तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या 22 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. पवारांच्या राष्ट्रवादीकडून परांड्यामध्ये राहुल मोटेंना उमेदवारी देण्यात आली आहे. परांड्यामध्ये याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेकडून रणजित पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीमधील अदलाबदलीमध्ये परांड्याची जागा पवारांच्या राष्ट्रवादीला गेली. ठाकरेंच्या शिवसेनेशी बोलून निर्णय घेऊ असं जयंत पाटलांनी म्हटलं. गंगापूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे प्रशांत बंब असतील. खासदार अमर काळेंच्या पत्नी मयुरा काळे यांना आर्वीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. येवल्यामधून भुजबळांच्या विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीमधून माणिकराव शिंदेंना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीमध्ये नरहरी झिरवाळ यांच्या विरोधामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीमधून सुनीता चारोसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा चालू आहे, त्यातनं मार्ग निघेल असा मला विश्वास आहे.